तीन श्रेय सहा हात तया माझा दंडवत। मग आज काय शेवटचा पेपर? सुट्टी 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 म्हातारी बट्टी। किती दिवस सुट्टी परत? 15 दिवस सुट्टी। आणि तिथनं पुढं शाळा 1 महिना। कुठल्या विषय पुढच्या वर्गातले का? ह्यांचं जरा वेगळंच होतं, आमचं पहिलं वेगळं होतं। किती चालू आहे? कांदा चिरायचा? कांदा किती छोटा छोटा आणला बघा, माझी सकाळ सकाळ फजिता व्हायला लागली। तुझी फजिता व्हायला लागली? मग काय फजिता व्हायला लागली? मग काय कधी कधी चिरत बसायचं बघा। म्हणजे मी कांदा थोडं स्वस्तात मिळलेत म्हणून मी आणले ते, गरिबी हटाव। आणि ही मी आणलेलं कांद्याला नावं ठेवायला लागली आता। एखादा किलो मोठा पण आणायचा असतो आता एवढीच वेळ। परत 3 वर्ष झालं घरचा कांदा होता, आता संपला या 2 महिन्यात। कांदा म्हणजे कांदाच की एखादा दुसरा कांदा जर जास्त चिरावं लागला तर मग कुठं काय बिघडते ग? लगेच नाव ठेवायची। अहो पण ही सकाळ सकाळ डब्याची घाई असते, उरकत नाही। एक कांदा चिरला मोठा खाणी करणं की होऊन जात याला। 5 मिनिटं लवकर उठायचे मग। पण तुम्ही दुसऱ्याला नाही बोलून देणार आहे की नाही? तसं नाही, पण कांदा बारीक आणला का? मी तुझं चपात्या करो सर, मी चिरून देतो 5 मिनिटं। मलाच लवकर उठे सांगा की अग पण आणलाय ना कांदा। कांदा आणलाय ह्याला नटायचं की नवऱ्याने कांदा आणलाय? नाव ठेवायची, नाव ठेवल्याशिवाय तर दिवसच जात नाही। गरीबाची दुनिया नाही हो, गरीबाची दुनिया नाही। गरीब मी आहे, तुम्ही नाही। जी सहन करतय का त्याची दुनिया नाही, म्हणूनच सगळं चाललंय। त्याची दुनिया नाही, सहन केलंय म्हणूनच हा इथं टिकली तुमच्यापाशी। सकाळ सकाळ नादाला पाद लावाय नको, आपल्या इकडे येऊन बसावं। लय अवघड आहे तुम्हाला सांगतो, लय अवघड आहे। तर मित्रांनो, आंघोळ फिंगोळ अजून काही झाली नाही माझी, कारण उठलं की नाही, माझी एडिटिंग चालू आहे आता। व्हिडिओ सोडायचा आहे आज। आज तारीख किती आहे रे? 15 तारखेचा व्हिडिओ सोडायचा आहे आज। तर तुम्ही बघत असाल हे, ही तारीख असेल 16। तर एडिटिंग करून घेतो, व्हिडिओ सोडतो। काय चालू आहे? काय करायचं आता? चुलीची जागा निर्मळ। बर, चुलीची जागा निर्मळ म्हणजे प्रसन्न वातावरणात जेवण बनवायचे। त्यासाठी सडा टाकायचा पहिल्यांदा कसं असतं माहीत आहे का? पहिल्यांदा जर का तुम्ही डायरेक्ट सारवाय गेला तर पापुंदरा निघणार। तर एकदा दोनदा सडं टाकायचं आणि परत त्याच्यावर सारवण काढायचं। उन्हा दिवस चालू आहे, माती अशी ही होती लगेचच झाडावर पक्षी लय सुंदर गायन चालू आहे। ऊन झाले बर, ऊनाचा कार आहे नुसता। ऊन वाढायला लागले वरचीवर वरचीवर, आणि पक्षी आपल्या चिंचा खायला आलेले आहेत। हे काय चिंचा खाते ती का चिंचामधल्या आळ्या खाते ती काय समजा नाही। खाते ते ना पिकलेलं येळ घेऊन सहज उभा राहिला तर चिंच कुठल्या तरी एका पक्षाने केली ना। पोपट पोपट आलता खाऊन टाकली, पोपट घेऊन चालला होता। आणि मी काठी तिथं मी चिंच पाडतच होतो, तर चिंच एक खावा म्हणून खायला लागलो। तेवढ्या वेळात पोपट आला, चिंच घेतली आणि मी काठीला हात लावला की ती काठी हल्ली। किती बेल लक्षण आहे त्याचं लक्षण आहे। काय करायला लागली? काय करे बर, तुम्ही काय करताय? मी आता काहीतरी काम करावं म्हणलं होतं पण ऊन झालंय बाहेर। तुम्ही काय काम करत नाही मग? तुम्ही आगाव काम करून ठेवता। काय झालं? सकाळ धरणं दोनदा झाडून दोनदा पुसून घेतलंय आणि तुम्ही मी अजून कट्टा सगळा आवरून ठेवला होता। कट्ट्यावर धावा ती काय करून ठेवले? खाली पण दाखवा की चिंच खाल्ले? खाली पण दाखवा मी पडले ते चिंच। पण मी आता झाडली अजून मला भांडी घासायच्या ढिगारा तसाच पडलाय। होय पण मी ते इचून टाकतो। पण मी बोलायला लावायच्या आधी इचून जागेवर ठेवायचं ना। बरं इचून टाकतो मी, एक एक बी इचून टाकतो। हा ठेव, ठेवायचं ठेवतो ना मग।
आता ही काय तू एकदा हात फिरवला की निघून जातो. मी नाही फिरवणार, मी कट्टा साफ करून ठेवला होता, माझं फक्त भांडी घासायची बाकी होती. मी का फिरवू हात, मी नाही फिरवणार. तू म्हणले असते चिंचा आतमध्ये खाऊ नका, तर मी आतमध्ये खाल्ले नसते. तुमची तुम्हाला काळाय नको का? तसं तू कुठं सांगितलं? गहन किचन कट्ट्यावर आणून टाकते ती का? पण तसं तू कुठं सांगितलंय मला? आतापासून सांगते, आता हिथनं पुढं ध्यानात ठेवा, किचन मध्ये राडा नाही करायचा. हा, हिथनं पुढं आता मी चिंचा खाणार नाही. आता एवढी वेळ चूक तुझी झाली. माझी नाही, अगोपणा नाही करायचा. कारण तू जर मला आधीच सांगितलं असतं तर मी खाल्लं नसतं. मी मला उगा जास्त टेन्शन खरंच देऊ नका तुम्ही. मी टेन्शन देतोय का? मी हळूच बोलतोय, शांत. तुम्ही हळूच बोलताय म्हणून मला हसा येतय. ही आज आवरा तुम्ही. मी बोलायला लागल्यावर मुद्दाम कॅमेरा चालू केला, ही बी मला माहित आहे. कळू द्या की जगांना, माझंच सांगताय. तुम्ही मला किती कामं लावताय ते पण कळू द्या. आता ही तर मी काढणारच आहे. ही जर आधी जर तू मला सांगितलं असतं तर मी खित चिंचा खाल्ल्याच नसतो. तुम्हाला काळाय नको का? पण बायको सकाळ धरणं राब राब राबते, आपण काय करावं? तू तर राब राब राबते, मी फक्त टाळ्या वाजवत बसते असं म्हणायचंय. मग काय केलं तुम्ही? मला सांगा तुम्ही काय केलं. तुम्ही काय केलं तेवढंच सांगा. हात बसत काय म्हणतात, हात बसत नाही, काम दिसत नाही. आमचं दिसतंय, आमचं दिसतंय. वरण तुम्ही म्हणायला म्हणाय तयार आहे अजून काय? तुला लोकांच्या बांधाला लावतो का? ते लोकांच्या बांधाला जाणारे बाया सकाळी घरात लावून ना मस्त वेगळी रानात होईल तेवढंच काम करते. असं वसा वसा घरातल्या कामासारखं कुठलीच बाई काम करत नाही. तुला असं म्हणायचंय का मी तुझी घरची बाई घरी काम करते का? ती रानात तीच बाई ती दुसऱ्याच्या रानात तेवढं काम करत नाही. तुला असं म्हणायचंय का मी तुला हासड घेऊन माग सपाट लावून तुझ्याहून काम करून घेतोय असं तुला म्हणायचं? आणि मी हासूट घेतल्या मग काय होईल तुमचं? पण ऐका आता कसं तुझं उलट बोलणं. मग काय तुम्ही काय म्हणताय? मी असं म्हणलंय का की मी हासूट घेऊन तुझ्या मागे लागलोय कामच कर म्हणून असं पण करायचं. मी आता मी बघा आज कोणता वार आहे मला सांगा. शुक्रवार आहे, तारीख पण सांगा. सकाळी सांगितली वाटते मी तारीख, काहीतरी झालं तुला असच. तरी पण सांगा. आज 15 आहे ना? 15 नाही, 15 तारीख आहे. 15 आहे का? आज 15 तारखेला मी कट्ट्यावर स्वयंपाक करणारच नाही. मी आता सरळ चुलीवर जाणार आहे, बाहेर स्वयंपाक करणार आहे. हे कट्ट्यावरचा राडा कवा निघतोय तेच बघायचं मला. कोणतं? ही जिंच? हा, ही 2 मिनिटात काढणार मी. बघू की आता मी घरात स्वयंपाकच करणार नाही. हे बघू आता काय होतं. तर मित्रांनो, त्यासाठी आता आपण काय करायचं की ही चाळण वापर घेऊ. आता ह्याच्यात आपण ही असं इथं ठेवू. म्हणजे आगाव मला भांडी कसाय करू नका. आता कुठलं तरी भांड वापरायचं का? सुपली घ्यायची ना. ती घाण सुपली मी किचन वर आणायचं का? उचलून त्याच्यात टाकायचं. तुला जी धुवून देतो बाय. हा, धुवूनच द्या. पण कलकल करू नको. कलकल नाही, 15 दिवस दारात प्रत्येकाने बघितलं असेल एक पितळचं पातीलं आणि त्याच्यात ही चाळणी. 15 दिवस तुम्ही व्हिडिओ मध्ये बाहेर बघितलं असेल. जे बारकाईने बघणार आहेत ना त्यांनी बघितलं असेल दारात पातीलं पितळचं पितळ. काय म्हणायचं तुला? पितळचं पातळ मी घासू म्हणून तिथनं काढलं आणि इथं घेतलं. नखरा गेला त्याच्यात. मला घाण करून ठेवलं. घासायला जर मी शिकलो असतो ना तर मी घासतो कशाला म्हणला होता घेताना? चुकून म्हणलो होतो. बघत होतो तुझी परीक्षा. तुला तेवढंच पाहिजे होतं की नवरा कधी घासतोय. कधी मी परीक्षा नाही. माझं किती ऐकलं तुम्ही? मला किती किंमत देता तुम्ही? माझं किती ऐकलं? मी म्हणलं होतं ना ते घासायला मला कार करू नका, एवढं मोठं पातेला काढायचं नाही थोड्या थोड्या गोष्टीला. तुम्ही किती ऐकलं माझं? एखादी वस्तू जर मला गरम करायची असेल तर मी पातेला काढायचं नाही, तर मग काय तुझ्या खोपडीत म्हणजे त्याला गरम करायचंय का? तुमच्या करायचं. माझ्या खूप वापर करत असतो. काढून टाकतो. ही आपल्याला लय महागात पडले. ही सगळं नीट नेटकं ठेवून टाकू. हा, कट्टा मी स्वच्छ करून ठेवला होता. ही राडा नव्हता खाली, नुसतं बीच उचललं म्हणून ते झालेलं सगळं घाण कोणी केले. तिकडं नाही, तिथं राडा केलाय तिथनच दाखवायचं. हा, तिकडं आई दाखवायचं. पुसून काढतो पाहिजे. हा, सगळं पुसून मला क्लिअरच पाहिजे. करतो हाताने करा. झालं. ही काय करायला लागली तू? रोट करायला लागली कुत्र्याला. बर, चल कडवा नेऊ. राहिलेलं कडवा टाकू तेवढं. तू गाडी तू भरा, मी टाकतो. काहीच नाही करणार. तिकडं भाल्याचं गायन चालू आहे. गायना आपण ठेवलंय मुरघास. भोका लागल्या होत्या यांना. मीच जरा थोडं उशीर केला मुद्दाम टाकायला, कारण नीट खात नाही ते. आता भुका लागले तर तोबरंच्या तोबर भरायला लागले त्या गाई. चिंगी तर तोबर तोबर भरू भरू खायला लागले. सांडत नाही त्या काही नाही, नाहीतर सांडून टाकते त्या. त्याच्याबरोबर आपण तिकडं सरदाराला बी ठेवलं आहे. त्याला जास्त खातच नाही, त्याला फक्त एक वंजळभर असतं, जास्त नाही. ते वंजळभर तसं ठेवतं. परत संध्याकाळी सकाळी गाईला त्याच्यापाशी आणलं धार काढायला,
की गाय ती खाऊन टाकते। आता हाय ह्याच्या पाठीत थोडं खा तेवढं। स्थिर बसलाय आमचा चिपाडावर आणि त्याला आता लागली सुट्टी। लागली का सुट्टी? किती दिवस आहे? 15 दिवस। 15 दिवसात फ्रॅक्चर जर झाला तर नीट होणार नाही बरं का? म्हणजे 15 दिवसात एवढं म्हणजे होत नाही लगेच, त्यात नंतर पडला जर। कारण की ह्याचा सराव तू कधी केलेला नाही, परीक्षेचा सराव जसा केला तसा ह्याच्यावर चालायचा सराव नाही केला तो। डोंबऱ्याचा खेळ खेळायचा का दोघांनी बी आपण? आता पडला होता तोंडावर, दात पडला असतं का नाही, परत स्प्रिंग लावून परत दुसरा दात बसावं लागलं असतं। तुला लागली सुट्टी मग? तुला शाळा चालू जाय, तिची शाळा चालू जाय। आता लय मजा वाटायला लागली असेल कारण एक काम कर, वर वर जाऊन वरनं उडी हाणी एक जा, घरावर हाण की उडी दोन चार। गावात नाही जायचं, चावी घे चल, चल तिकडे कडवा आणू की चल, पाणी आण ग प्यायला जरा, दोन ग्लास आण त्याला एक आणि मला एक, कारण की तर येईल त्याला कडवा पेंड्या। मी खालनं देतो तो वर थांबा। ही जी एनर्जी आहे ती तिकडं आपण थोडी खर्च करू, म्हणजे जरा काम तरी होईल आपलं। हवा सुटली जरा बरं आहे। तर संध्याकाळ झाली आता मस्तपैकी आणि इकडं जेवणाची तयारी चालू आहे आपल्या। कधीतरी असं बाहेर चुलीवर जेवण करायला लय बरं वाटतं, मस्त वाटतं। तांदूळ तर काढलेले बाबा, तांदूळ तर तुम्हाला दाखवतो, स्पेशल तांदूळ आणलेले खोलावं लागले। आणि शेंगदाण्याची भाजी आहे मला वाटतं, आज शेंगदाणा रोजच्याच भाजीत असते, रोजच्याच भाजीत शेंगदाणा असते। तर बरं, ते तांदूळ आहे का? मला वाटतं हे 10-15 किलोचा कट्टाच आणायला पाहिजे सुट्टा आणण्यापेक्षा। चला तुम्हाला सांगतो, आज मला कडबा व्हायचा होता पण हे दोघं पण आले नाही। ते मी म्हणलं होतं दोनच खेपा होत्या, दोन खेपात सगळं तिथं लावून होऊन जाईल आपलं, पण नाही आले। ही बी बसला इथं आणि हिनं स्वयंपाकाचं घोळ काढलं। नाही म्हणजे मला स्वयंपाकच बनवायचं आहे लवकर, आणि लवकर झोपायचं आहे मला। पहाटे 3 उठायचं आता, पहाटे 3 कधी उठली होती काही? आता पहाटे 3 उठून काय करणार आहे कोणास्टो? म्हणले मला योगा करायचा आहे। युट्यूबवर कोणाचा व्हिडिओ बघितलाय करू नष्ट तर ह्याला काय झालं आहे असायला का तर? आता बघू, 5-3 मी तुम्हाला व्हिडिओ परत दाखवतो, पण मला वाटते बहुतेक अंधारामध्ये योगा करणार, प्राणायाम करणार। एक दिवस दुसऱ्या दिवशी अंग दुखतंय म्हणून रेस्ट घेणार, आणि तिसऱ्या दिवशीपासून ते योगाला त्या क्लासेसवाल्याला 2-4 शिव्या देऊन राम राम ठोकणार। हे ठरलेलं आहे आता, ही तिसरी वेळ आहे त्याची।